शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. सोबत शिष्टमंडळी होतं. मात्र 1.5 तास चाललेल्या या बैठकीनंतर 2 मतप्रवाह जे आहेत ते समोर आलेले आहेत. भाजपचे खासदार शिवसेनेचे आमदार यांनी चर्चा सकारात्मक झाल्याचा दावा केला. मात्र एक गट असाही होता धनगर नेत्याचा ज्यांचा विरोध होता जे काही बैठकीत झालं त्याला. नेमका हा विरोध काय आहे आपण त्यांना विचारूयात. धनगर नेते गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहे. मला सांगाल आमदार आणि खासदार तर सांगतायत की शिफारस करायची आहे केंद्राला आणि सकारात्मक चर्चा झालेली आहे, आपलं काय म्हणणं आहे? माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना आम्ही 3 वेळा उत्तमराव जामदार साहेब आणि मी मीटिंग केली होती. 2014 लोकसभेमध्ये तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि आत्ताचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय सुभाष देसाई यांची त्या पत्रावरती सही होती की तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देतो. आम्ही भारतीय जनता पार्टीकडं सरकारकडं पण आम्ही विनंती करतोय अंमलबजावणी करा. तशा पद्धतीनं आम्ही शिवसेना नेतृत्वांना भेटलो आणि त्यांना विनंती केली तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये लीड करा, आम्ही तुम्हाला मदत केलेली आहे. माननीय उद्धव साहेबांनी आज मातोश्रीवरती धनगर समाजातल्या सगळ्या नेत्यांना बोलावून मीटिंग केली आणि ते आमच्यासोबत इथं वर्षा बंगल्यावरती आले. मी समाजाच्या वतीनं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ते आमच्या आरक्षण चळवळीमध्ये सहभागी झाले. परंतु आजच्या बैठकीत नेमकं काय झालं? इथं आल्यानंतर चर्चा झाली. आमची मागणी अंमलबजावणीची आहे. आम्हाला सर्टिफिकेट हवं आहे, आम्हाला शिफारस नको आहे. एसटी सर्टिफिकेट हवं आहे. सरकारनं 4.5 वर्ष वेळ काढूपणा केला. आता 15 दिवसावरती लोकसभेची आचारसंहिता आलेली आहे आणि आता शिफारस पाठवून तुम्ही धनगर समाजाला परत फसवण्याची तयारी करताय का? आमचं या मीटिंगमध्ये कुणाचंही समाधान झालेलं नाही. आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सर्टिफिकेट द्यावं, आम्ही त्यांचा सन्मान करू, इथं विजयी सभा घेऊ, लाखो लोक बोलू. ते शिफारस पाठवायचं मुख्यमंत्री महोदय मानतायत. त्यांच्या एकंदरीत सगळ्या चर्चेवरनं धनगर समाजाच्या हातामध्ये एसटीचा दाखला आचारसंहितेच्या अगोदर पडेल असं आम्हाला वाटत नाही. हा दुसरं काय आहे, याच्या अगोदरही अशा बैठका अनेक वेळा झालेल्या आहेत, त्यामुळे या बैठकीमधून कोणतंही आउटपुट निघालेलं नाही. मी राज्यातल्या सर्व धनगर समाजाच्या युवा मित्रांना, वडीलधारी मंडळींना, माता भगिनींना, उत्तमराव जानकर साहेबांनी मी हात जोडून विनंती करतोय. रात्र वैराची आहे, जागे राहावा. गेले 70 वर्ष जे झालं तेच परत हे सरकार करायच्या तयारीमध्ये आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सर्वेवरती आपला आक्षेप आहे, तरी सुद्धा सरकार टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सवरती ठाम आहे. शिफारस करतो म्हणतंय सरकार. शिफारस करणं म्हणजे धनगरांना आरक्षण देण्याची प्रक्रिया ही लेंदी प्रक्रिया आहे. म्हणून आपल्याला कसल्याही परिस्थितीत सरकारला आमची एवढीच मागणी आहे की तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या. शिफारसीवरती आमचा विश्वास नाही. राज्यातल्या तमाम धनगराच्या पोरांना मी आवाहन करतोय, 27 तारखेला महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तळ्यावरून आपल्याला चालत मुंबईला निघायचं आहे. येताना लाखोच्या संख्येनं या. तुमच्याबरोबर शेळ्या, मेंढ्या, गुरं, ढोरं, घोडी, कुत्री, कोंबडी सगळं घेऊन आपल्याला मुंबईकडे निघायचं आहे. आझाद मैदानावरती ज्या दिवशी महाराष्ट्रातला धनगरांची पोरं येतील त्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील. 27 तारखेच्या अगोदर जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ द्यायचा नसेल तर धनगराच्या पोराच्या हातामध्ये या राज्यातल्या 36 जिल्हाधिकाऱ्यांना एक अध्यादेश काढावा. जो अध्यादेश मध्य प्रदेश सरकारनं गोंड आणि गोवारीच्या बाबतीमध्ये काढला, जो अध्यादेश बिहार सरकारनं लोहार आणि लोहाराच्या बाबतीमध्ये काढला आणि जो अध्यादेश 15 दिवसापूर्वी उत्तर प्रदेश सरकारनं जिथं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्या सरकारनं पाल, बघेल, धनगड, धनगर यांच्या बाबतीमध्ये काढला, तो अध्यादेश महाराष्ट्र सरकारनं 4 ओळीचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना काढावं आणि त्यामध्ये लिहावं. महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आलेलं आहे की राज्यामधला धनगर आणि धनगर एक आहे. मराठीमध्ये त्याला धनगर म्हणावं आणि इंग्लिशमध्ये धनगर म्हणावं. जर तुम्ही ते काही नाही केलं तर आझाद मैदानावरती एक तर धनगराचं पूर्ण एसटीचा दाखला हातामध्ये घेईल, नसेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार पाडायची तयारी धनगराचं पोरगा राज्यामध्ये करेल.